हाँ बोल केडे। हेलो, अरे गुरु बरा आहेस ना? ठीक आहेस ना? हो नाही नाही मी ठीक आहे। नाही म्हणजे काय झालं पुढे? त्या बायका आत घुसल्या होत्या का घरात? अरे नाही बाबा, थँकफुली घरात नाही घुसल्या, पण शनायाच्या मागे लागल्या त्या। काय? अरे हो, बराच वेळ इथे दरवाजा ठोठावत होत्या आणि नंतर काही कळलं नाही, शनायाचा डायरेक्ट फोन आला, म्हणजे आवाजही बाहेरचे बंद झाले, तर या सगळ्या तिच्याच मागे लागल्या। अरे बापरे, आपली शनाया! अरे काय झालं असेल तिचं, म्हणजे आहे का? काय मला काहीच माहिती नाही केड्या, काय झालं असेल कुणाच ठाऊक। काय? अरे बापरे, म्हणजे आपली शनाया, शनायाचं काय झालं असेल? गुरु शनाया गेली, गुरु शनाया। ए गळा नको काढूस, रडतोस काय तू? अरे ती रडकी शनाई आहे ना, म्हणून मला तिच्यासारखं रडू आलं रे। पण शनायाचं काही खरं नाही बॉस, अरे तिच्या मागे त्या बायका लागल्यात। एकतर त्यांनी तिला पकडून पोलिसांकडे दिलं असणार, नाहीतर चांगलं झोडपून काढलं असणार तिला। केडे केडे केडे, एक एक युनिट, बडबड बंद कर, थांब जरा, इथे बेल वाजली, कुणीतरी आलंय। बेल वाजली? हे त्या बायका असतील, बायका असतील। नाही रे, ती बायकांचा नाही आवाज आहे। शनाया आलीये, मी बोलतो तुझ्याशी नंतर, थांब जरा, बाय। हॅलो हॅलो, काय? शनाया तू बरी आहेस ना? हा, तू मला हेल्प करायला आला नाहीस ना? कसं येणार होतो शनाया? मी तरी तुला फोन केला ना की त्या बायका इकडे धडधड, तू येऊ नकोस वगैरे सगळं सांगितलं ना, आणि नंतर डायरेक्ट तुझाच फोन आला की बापरे त्या बायका मागे काय झालं? तुला काही केलं नाही त्यांनी? काय काय केलंस मग तू? मी गेले गुड फॉर नथिंगच्या ऑफिसला, तिच्या हातापाया पडावं लागलं, प्लीज हेल्प मी, मला वाचव वाचव, तेव्हा त्या बायकांपासून वाचवलं मला। यार गॅरी, पण त्या बायका जाम डेंजर आहेत हा, स्पेशली ती नायिका, ती जाम डेंजर आहे सिरियसली। नायिका? हा, नगर नायिका, नगर सेविका, नगर सेविका, आय एम सॉरी, नगर सेविका उर्मिला म्हात्रे, येस। तिचं काय? अरे ती जाम डेंजर आहे, तिने त्या बायकांना भडकवलं होतं आणि हो, ती मला आणि राधिकाला सतत धमक्या देत होती की तुम्ही पटकन त्या कल्प्रेटला शोधून काढा, नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही। अरे बापरे, मग आता काय? आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल आणि तो आय जस्ट होप की तो कल्प्रेट आपल्याला परत सापडेल। नाही, आपल्याला तर काळजी घ्यावी लागेलच, राधिकाला सुद्धा आता काळजी घ्यावी लागेल। नाही, त्या नगरसेविकेला हा असा आरोप करून नेमकं काय सिद्ध करायचंय? एक मिनिट वहिनी, मी जरा काहीतरी वेगळं बोलतोय, एक्सक्यूज मी फॉर दॅट। शनाया आली ऑफिसमध्ये, तिने काय तुम्हाला सांगितलं? मला वाचवा, पाया पडले आणि तुम्ही तिला वाचवलं? नाही, मला खूप वाईट वाटलं त्या बाबतीत, कारण त्या शनायाला ना ती ते सगळं डिझर्व करते, सोडून द्यायचं तिला, त्या बायकांनी व्यवस्थित हँडल केलं असतं तिला, तिचं तिचं, तिने स्वतःसाठी जे काही करायचं असेल वाचवलं असतं स्वतःला, तुम्ही कशाला मध्ये पडलात? मॅम तुम्ही काय इन्वॉल्व होता यात? आपल्यावर डाऊट घेतायत सगळे उगाच। हो ना, असं काही होणार नाही आहे जेनी। अरे नाही ना वहिनी, मला ना खूप राग आला आहे शनायावर खरं तर। 50% पार्टनर म्हणतं ना स्वतःला, या कंपनीची जबाबदारी घेतली का 50% किंवा काहीही? फिरकली सुद्धा नाही त्या हॉस्पिटलमध्ये ती। अहो तिने साधी मदतही केली नाही, साधं विचारलं सुद्धा नाही की काय परिस्थिती आहे तिकडे, सगळी बरे आहेत का लोक, पण नाही। आणि आता इकडे येऊन ऑफिसमध्ये येऊन तुमचे पाय धरले आणि स्वतःच्या जीवाची भीक मागितली तिने। वहिनी कशाला वाचवलं तिला? चांगला मार खाऊन द्यायचा होता त्या बायकांचा, उगाच वाचवलं तुम्ही तिला। खरं तर हे पा, जसं हे कर्मचारी राधिका मसालेचा भाग आहे, तसं शनाया सुद्धा राधिका मसालेचा भाग आहे ना। मॅम मॅम, तिने कधी कंपनीला आपलं म्हटलंय का? हा, हे बघ, लोकांना जे दिसत तेच खरंय, लोकांना माहिती आहे ना की राधिका मसालेचा शनाया भाग आहे, ती पार्टनर आहे आपली, मग त्यासाठी आपल्याला हे सगळं करायला लागणार। अच्छा, म्हणजे तिने काही केलं तरी तुम्ही तिला वाचवणारच असं? दुसरा पर्याय नाहीये, तसं केलं नसतं तर राधिका मसालेचं नुकसान झालं असत। बरोबर बोलते राधा, बरोबर आहे। मला असं वाटतंय आता शनायाला टार्गेट करण्यापेक्षा आपण जरा नीट लक्ष ठेवूया सगळ्यांना। तेच म्हणते मी, पोलीस तपास सुरूच आहे,
आणि मला खात्री आहे या सगळ्यातनं नक्की काहीतरी चांगलं होईल. काय हो साहेब, काय झालं? काय नाही, चौकशीसाठी आलो होतो. लक्ष ठेवायला सांगितले साहेबांनी खाली. कशाला? तुम्हाला माहीत नाही विषबाधाचं प्रकरण? हा ते मला माहिती आहे, पण त्यासाठी एवढं काय झालं आहे? शनाय मॅडम, राधिका मॅडम इथेच राहतात ना? हो. हा मग त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि येणाऱ्या जाऊन लक्ष ठेवायला सांगितलं. अच्छा, तुम्ही पण ठेवा. अरे बापरे, म्हणजे आता बिल्डिंगच्या इथे पोलीस असणार आहेत? शनाया, काय केलंस? आपण उगीच अडकलो या सगळ्यात. व्हाट? ओ शनाया, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि आता ऐकून आलोय. आपण नजर काय देत आहोत, नजर काय देत. तो हवालदार उभा आहे त्या वॉचमन सोबत, आता जाता येता त्याची पाळत असणार आहे आपल्यावर सतत. गॉड, आता आपण काय करायचो? मला तर काहीच कळत नाहीये. तरी मी तुला सांगत होतो शनाया, ती पार्टी नको देऊ, पण नाही ऐकलं ना माझं? सारखं तेच तेच टेप लावू नको गॅरी. अगं टेप लावू नको काय शनाया, तुला सांगितलं होतं ना मी, पण नाही ऐकायचं कामच नाही ना काही. आता तर मला कळतच नाही, हे आपल्यावर संशयाचं भूत ना कधी पण आपल्यावर उलटू शकतं. कळतंय का आपल्याला? पोलीस चौकशीसाठी कधीही घेऊन जाऊ शकतात. अरे अरे, सगळं काय होतं यार, आणि कोणी केलंय हे सगळं? ज्याने कोणी केलं असेल ना, तो सापडल्याशिवाय आपल्या डोक्यावरची टांगती तलवार काही हटत नाही आता. यारी, मला राजवाडे आणि महाडिक ना पैसे परत करायचे, कसं करू? काहीतरी हेल्प कर ना प्लीज. मी काय हेल्प करू शनाया, इथे माझंच डोकं बधीर झालंय, मलाच काही कळत नाहीये. या बरं. थँक्यू. ती शनाया आली काहून होती बरं तिथं? पण दुसरीकडे कुठे जाणार आहे ती? तिला बरोबर माहिती आहे ही प्रोटेक्ट करणार तिला म्हणून. राधिका, उगाच तिला तू सावरून घेतलंस. बाबा, असं कसं करणार? ती अजूनही कंपनीचा भाग आहे. हो, त्याचाच गैरफायदा घेते ना ती. घेऊ दे ना गैरफायदा, तिला हवा तेवढा गैरफायदा घेऊ दे बाबा. किती वेळ घेईल अजून? जर तिनेच हे केलं असेल ना तर पोलीस बरोबर शोधून काढतील तिला. हो ना, हे तर एकदम बढिया होऊन जाईल. बाबर, पोलीस चांगला सबक देतील तिला. ऑलरेडी पोलिसांची पाळत आहे, पोलीस खाली उभे आहेत. हे सगळं काय होऊन बसलं बाबा? मला कळतंय की हे सगळं अनपेक्षित आहे, पण तुम्हीच म्हणता ना कुठल्याही प्रसंगात धीर सोडायचं नाही म्हणून. बाळा, तुझी काळजी वाटते म्हणून. आई बाबा, तुम्ही आता यापुढे अजिबात काळजी करायची नाही. आपण सगळेच राधाच्या पाठीशी आहोत, पण आता मी सुद्धा आहे ना, आणि मी फक्त मित्र म्हणून नाही तर होणारा नवरा म्हणून पण तिच्या पाठीशी. मी तुम्हाला दोघांनाही वचन देतो, राधाला मी काहीही होऊ देणार नाही. माझ्या सगळ्या ओळखीच्यांना सांगितलंय, ते लवकरच सगळ्याचा शोध घेतील आणि खरं काय ते लवकरच समोर येईल. लिसन गॅरी, आपण केड्याला इकडे बोलूया. ए, काहीतरी काय शाने, त्या केड्याला अजिबात सांगू पण नकोस याबद्दल. काही असं बोलतोय, तो आपला बेस्टी आहे, काय काय नाही केलं आपल्यासाठी. त्याच्याबरोबर पोलिसांनी काय काय केलं माहितीये ना, त्याला टायर मध्ये घालून मारलं सुद्धा आहे. हे बघ, त्याला बोलू नको, उगीच पोलिसांबरोबर अजून लफड होईल. कळतंय का? कोणाला असेल? नको नको, तू दार नको उघडूस. इनफॅक्ट तू दार उघड, पण पोलीस असतील तर त्यांना जायला सांग, मी नाहीये. पॅनिक काय होते? थांब जरा, तू दार पण नको. नको जा, बस थांब जरा, शांत हो. नको ना दार उघडू. पोलीस सर, या ना सर. हॅलो, काय झालं? शनाया मॅडम, तुमच्या विरोधात सर्च वॉरंट आहे. पण मी काहीच नाही केलं सर. हो खरंच, आम्ही काही नाही केलेलं सर. तुम्ही काहीच केलं नाही हे कन्फर्म करण्यासाठीच सर्च वॉरंट आहे. आम्हाला आमची प्रोसिजर करू द्या,
तुमच्या घराची तपासणी करायची आहे सर. पण मी काय केलंय सर, मी खरंच काहीच नाही केलंय. पार्टी तर तुम्हीच दिली होती. हो हो, पार्टी मी दिली होती. पण हे बघा, पार्टीमध्ये जे फूड पॉइझनिंग झालं त्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे. इनफॅक्ट तुम्ही त्या दिवशी आला होता तेव्हा मी पण इथे त्रास होत होता म्हणून पडले होते, तुम्हाला आठवत आहे? हा, तुम्ही पाहिलं ना ते, म्हणजे पाहिलं की नाही? ते काय असू द्या, आम्हाला झडती घ्यावीच लागेल. कदम झडती घ्या. नाही नाही मॅम, प्लीज प्लीज थांबा ना, प्लीज 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 सर ऐका माझं. मॅम मी खरंच सांगते, मी फक्त पार्टी दिली होती, बाकी कशाशी माझा संबंध नाही आहे. हे पहा शनाया मॅडम, तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही झडती घेऊ देत नाही याचा अर्थ काहीतरी संशयास्पद असू शकत. नो 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 नो, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं नाहीये. लेट मी एक्सप्लेन. गॅरी तू सांग ना प्लीज. हा सांगतो ना सर, तुम्ही घ्या चेकिंग. म्हणजे त्यांची काय प्रोसिजर असेल ते त्यांना करू दे ना सर, प्लीज गो अहेड. कदम झडती घ्या, तुम्ही इकडे बघा. तिकडे सरळ बेडरूम आहे, ते तुम्ही इकडे बघा. करे आमचं काही सापडलं का? नाही काय नाही सर, काय नाही सापडलं सर. सी तुम्ही रॉंग हाऊस चेक करताय. हे बघा, ज्यांची इच्छा होती ना की ही मी पार्टी देऊ नये त्यांना तुम्ही चेक करायला पाहिजे. अच्छा, असं कोण आहे? अजून दुसरं कोण असणार? ती राधिका सुभेदार, ते असं का करतील? अहो मॅम, जेलसी. तुम्हाला सांगते, इतकं जेलस फील करत होत्या ना, त्यांना असं वाटत होतं मी ही पार्टीच देऊ नये. तिनेच केलंय सगळं मुद्दाम. शनाया अगं, काहीतरीच काय बोलते, असं काही नाहीये, ते उगीच आपलं असं. गॅरी प्लीज, मी खरं तेच सांगते. हे बघा सर, मॅम तुम्ही त्यांना चेक करा, राधिका मॅडम ना, प्लस त्यांच्या आसपासच्या पण लोकांना चेक करा. कारण त्यांची इच्छा होती मी पार्टीज देऊ नये, मी फ्लॉप हवी, माझं नाक कापलं जावं, म्हणून त्यांनी हे सगळं मुद्दाम केलंय. काय म्हणत होता सौमित्र? काय नाही, म्हणाला घरी जाऊन येतो. घरी आई एकटे आहेत ना, त्याही खूप काळजीत आहेत. होत काम वाटणारच ना ग काळजी. पावरत यार, केवढी मोठी मोठी संकट येत आहेत. पण आई, आता पोलीस यात स्वतः लक्ष घालतात. खाली हवालदार सुद्धा उभे केले. तेच ना, आता पहा बर, सोसायटी मध्ये चर्चा होईल, लोक तुलाच त्रास देतील का नाही का हो. काहीही होत नाहीये, आणि जी काही उत्तर द्यायची ना मी देईन. अरे कर नाही, त्याला डर कशाला? हो राधिका, तू अजिबात घाबरू नकोस. नाही नाही, घाबरली तर शनी आहे. आणि मला तर कळलं की तुझ्या ऑफिसमध्ये आली, तिनं तुझे पाय धरले. एवढंच नाही महाजनी, त्या बायकांपासून राधिकानंच तिला वाचवलं. खर तर राधिका, तू तिचा इथेच समाचार घ्यायला पाहिजे होतास. उगाच तिला पाठीशी घातलंस. नाही काका, पाठीशी असं नाही, पण आता ह्या क्षणी आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी तिला प्रोटेक्ट करणं मला गरजेचं वाटलं. अरे ते आहेच, तुझी अवस्था कशी अगदी कोंडीत सापडल्यासारखी झाली.
का ग राधिका? बापा देवा, जी काही राधिकावर संकट आली ती सगळी दूर कर बर. आई तुम्ही काळजी नका करू, आता पोलीस तपास सुरू आहे ना, आपल्याला लवकरच कळेल की हे सगळं कोणी केलंय ते. राधिका सुभेदार. सर या ना. आम्हाला तुमच्या घरची ही झडती घ्यायची. का, कशासाठी? आम्हाला संशय सगळ्यांवरच आहे आणि त्याला तुम्ही सुद्धा अपवाद नाही. तुम्ही काय बोलताय की कळतंय का तुम्हाला? इन्स्पेक्टर साहेब, राधिकानं रात्रभर सेवा केली त्या आजारांची, तुम्ही काय बोलताय? आणि काय इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं राधिका मसालेच्या संदर्भात असलं तरी आम्हाला सगळ्यांना माहित आहे राधिकेचा याच्यात काही दोष नाही. ते अजून सिद्ध व्हायचंय. तुमचा राधिकावर विश्वास नाहीये? चांगल्या माणसाची पारख नाही का तुम्हाला? हे म्हणजे असं झालं की चोर सोडून संन्यासाला फाशी. हो कमाल आहे. अहो तुम्हीच नाही, संपूर्ण जग जाणतंय की ही पार्टी शनायानं दिली. बाबा तुम्ही थांबा ना. नाही नाही, हे अति झालंय. राधिका मसालेच्या पार्टीमध्ये हे झालं होतं आणि त्याला रिस्पॉन्सिबल तुम्ही आहात. सो तुमच्या घरची झडती घेणं आमचं कर्तव्य आहे, तसा वॉरंट आहे आमच्याकडे. अजिबात नाही. आधी जाऊन तुम्ही त्या शनायाच्या घराची झडती घ्या. हे बघा, तुम्ही आम्हाला आमची ड्युटी शिकवू नका. आम्ही आताच तिथून येतोय, काही सापडलं नाही. उलटा त्यांचा संशय आहे की हे मुद्दाम राधिका मॅडमनेच केलं असेल. काय? आई नाही 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 हो, ती बैदान फार खोटं बोलते बरं, एक नंबरची खोटारडी आहे. तुम्ही काऊन बरं त्यावर विश्वास ठेवत आहात? आई अगं, पण तू तू सगळं ऐकून घेते ना राधिका, म्हणून हे सगळं त्यावर येत पहा बरं. त्याला पर्याय नाही, शनाया मॅडमने तशी जबानी दिली आहे. पाहिलंस राधिका, त्या बायकांपासून तिला वाचवलं तरी तुझ्या विरोधात ती बोलली. वसंतराव सगळं हे जाऊ दे. काय इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राधिका निर्दोष आहे, पण कसं आहे कायद्याच्या नजरेतून सुद्धा ते सिद्ध होऊ दे. तुम्हाला काय सर्च करायचं असेल ते करा. थँक्यू हवलदार, झडती घ्या.